चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहराजवळून वाहत असलेल्या दूधगंगा नदीला मोठा पूर आला असून परिसरातील शेतमाळात पाणी शिरलं असून किसन ब्रिज खालून पाणी वाहत आहे. या नदीच्या पाणलोट क्षेत्रात नदीच्या पाण्याची पातळी तासातासाला वाढती आहे. गुरुवारी या ठिकाणी दाखल झालेल्या NDRF पथकानं पुराने वेढलेल्या भागाची होडीने पाहणी करून दूधगंगा नदीकाठावरील लोकांना वेळेत स्थलांतर होण्याच्या सूचना दिल्या. या पाहणी पथकामध्ये सदलगा पोलीस ठाण्याचे PSI शिवकुमार बिरादार, NDRF टीमचे इन्स्पेक्टर बबलू विश्वास, अग्निशामक दलाचे हनुमंत नरगुंदे, सदलगा नगरपालिकेचे मुख्याधिकारी शिवानंद भोसले, चिकोडी वनविभागाचे अधिकारी श्रीशैल भावणे, रेव्हेन्यू अधिकारी चंद्रशेखर, ग्रामलेखाधिकारी निलवंत खाडे, हेस्कामचे कुमार, सामाजिक कार्यकर्ते अतिक्रांत पाटील, सदानंद मुतनाळे, बसवराज कोळी, सलीम संधी, अकबर संधी आणि परिसरातील पत्रकार यांनी होडीने पाटीलमळा, कमतेमळा, कनगलेमळा, कोल्हापुरेमळा, पठारमळा इत्यादी परिसराची पाहणी करून संबंधित लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या. मराठी एस न्यूजसाठी बेडकेळाहून महावीर चिंचणे. उसका नियर बाय जितना भी एरिया है हमने उसमें रैक किया हो, उसमें विजिट किया हो. वर्तमान में आप लोग देख सकते हैं कि यहाँ पे पानी हो रहा है बहुत ज़्यादा और महाराष्ट्र में भी बहुत ज़्यादा पानी हो रहा है, तो पानी ऊपर से आ रहा है. बट वर्तमान में सिचुएशन नॉर्मल है. हमने लोकल पुलिस के साथ और ऑफिस के थ्रू जितना भी स्टाफ है, तहसीलदार ऑफिस के थ्रू हमने अभी जस्ट एरिया को विजिट किया हो. सिचुएशन नॉर्मल है. आप लोगों का पैनिक होने का कोई ज़रूरत नहीं है. NDRF 24 आवर्स के लिए अलर्ट रहता है और किसी को भी कोई प्रॉब्लम हो तो हमें कॉल कर लीजिए. हम आप लोगों को सेवा के लिए जल्दी से जल्दी आप लोगों के पास पहुँच जाऊँगा. सर इवत्तु सदलगा दूधगंगा नदी हत्र ನಾವಿವತ್ತು ಸಂಯುಕ್ತ ಒಂದು ಅವೇರ್ನೆಸ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಅಂತ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದು. ಅದರಲ್ಲಿ ವಿಶೇಷವಾಗಿ ಅಂದರೆ NDRF 10 ಬಟಾಲಿಯನ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಬಬ್ಲು ಬಿಸ್ವಾಸಿ ಆಗಲಿ, ಸ್ಥಳೀಯ ಸದಲಗ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ದ PSI ಸಾಹೇಬರಾದ ಬಿರಾದರ್ ಸಾಹೇಬರಾಗಲಿ, ಆಮೇಲೆ ಅರಣ್ಯ ಇಲಾಖೆಯ ಡೆಪ್ಯೂಟಿ RS ಶ್ರೀಶಲ್ ಸಾಹೇಬರಾಗಲಿ, ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ರೆವಿನ್ಯೂ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಆದ ಚಂದ್ರಶೇಖರ್ ಸಾಹೇಬರಾಗಲಿ, ನಮ್ಮದು ಫೈರ್ ಡಿಪಾರ್ಟ್ಮೆಂಟ್ದಾದ ಹನುಮಂತ ಸರ್ ಆಗಲಿ, ಆಮೇಲೆ ಪುರಸಭೆಯ ಮುಖ್ಯಾಧಿಕಾರಿಗಳು ಭೋಸ್ಲೆ ಸರ್ ಆಗಲಿ, ಮತ್ತು ಸ್ಥಳೀಯ ಎಲ್ಲರೂ ಮತ್ತು KEB ಅಧಿಕಾರಿಗಳಾಗಲಿ, ಹಿಂಗೆ ಒಟ್ಟಾರು ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ನಾವು ಏನು 2018 ಮತ್ತು 21 ಒಂದು ಪ್ರವಾಹ ಬಂದಿತ್ತು. ಆವಾಗ ವಿಶೇಷವಾಗಿ ಅಂತಂದರೆ ಪಡಾರಮಡ್ಡಿ ಬದನೆಕಾಯಿ ಪ್ಲಾಟು ಮತ್ತು ಕನಗಲೆ ಪ್ಲಾಟಲ್ಲಿ ಪ್ರವಾಹ ಪೀಡಿತ ಆದಾಗ ಅವಾಗ ರೆಸ್ಕ್ಯೂ ಆಪರೇಷನಲ್ಲಿ NDRF ಟೀಮು ಭಾಳ ಒಳ್ಳೆಯ ಥರದಿಂದ ಅವರು ರೆಸ್ಕ್ಯೂ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಅದೇ ಥರ ಇವತ್ತು ಒಂದು ಅದಕ್ಕೊಂದು ಅವೇರ್ನೆಸ್ ಅಂತ ಮಾಡಿ ಒಂದು ನಾವೊಂದು ಮೆಸೇಜ್ ಹೇಳಕ್ಕೆ ಬರ್ತೀವಿ. ಪಡಾರಮಡ್ಡಿ ಬದನೆಕಾಯಿ ಪ್ಲಾಟು ಕನಗಲೆ ಪ್ಲಾಟಲ್ಲಿ ಇರೋರು ವಾಸಿಸ್ತಿರೋರೆಲ್ಲರೂ ಸುರಕ್ಷಿತ ಸ್ಥಳಕ್ಕೆ ಸ್ಥಳಾಂತರ ಆಗಬೇಕು. ಅವರವ್ರಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಿದ್ದು ಏನಾದರೂ ಮಹತ್ವದ ಕಾಗದ ಪತ್ರ ಆಗಲಿ ಮತ್ತು ಅವರು ಜನಾವರಗಳನ್ನಾಗಲಿ ಸ್ಥಳಾಂತರ ಮಾಡಬೇಕು. ಮತ್ತು ಆ ಥರದ ಯಾವುದೋ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂತಂದ್ರೆ ಇದು ನಮ್ಮದು ಟೀಮು ನಮಗೆ ಒಂದು ವಿಶ್ವಾಸ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ.